सत्याची जाण हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या झी अविरत मराठी इंटरनेट न्यूज मध्ये मी अविनाश वाकचौरे आपले स्वागत करतो। तर आता पाहू सविस्तर घडामोडी। महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते कल्याण मध्ये भूमिपूजन सोहळा संपन्न। महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत कल्याणात स्थानिक नागरिकांच्या हस्ते भूमिपूजन आणि उद्घाटन झाल्याने आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनाकडून होणाऱ्या उद्घाटन समारंभाच्या कोनशिलावर स्थानिकांची नावे झळकणार आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यापुढे राज्यभरात शासनाच्या निधीतून होणारी भूमिपूजन आणि उद्घाटन ही स्थानिक महत्वाच्या व्यक्तींकडूनच केली जावी ही प्रथा महाराष्ट्रातील सर्व ठिकाणी सुरू केल्याचे सांगत राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। महाराष्ट्र नवनिर्माण सेना आमदार प्रकाश भोईर यांच्या पाठपुराव्यातून राज्य शासनाकडून आणलेल्या 6 कोटीच्या निधीतून कल्याण शहरात होणाऱ्या गणेश घाट सुशोभीकरण, मासेमारी जेटीचे भूमिकरण, अग्निशमन बळकटी करण्यासाठी पुरवण्यात आलेले आधुनिक साहित्य तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले होते। मात्र या सर्व सोहळ्यांचे भूमिपूजन राज ठाकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले। महानगरपालिका प्रशासन आणि पालिकेतील शिवसेना काँग्रेसच्या नगरसेवकांनी या कार्यक्रमाला आक्षेप घेत हा कार्यक्रम अधिकृत नसल्याचे कळविल्यामुळे हा कार्यक्रम होणार किंवा नाही याबाबत असलेल्या संभ्रमाला पूर्ण विराम देत राज ठाकरे यांनी धावत्या भेटीत हा कार्यक्रम पूर्ण केला। ठाणे नौपाडा अभिनय कट्टा या ठिकाणी तेंडुलकर आउट या चित्रपटातील कलाकारांसोबत परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। रविवार दिनांक 24 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता अभिनय कट्टा भास्कर कॉलनी नौपाडा ठाणे या ठिकाणी तेंडुलकर आउट या चित्रपटातील कलाकारांसोबत संस्थापक व अध्यक्ष किरण न्याती यांनी परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते। यावेळी कलाकार अनिकेत विश्वासराव, विजय मौर्य, लेखक योगेश जोशी, दिग्दर्शक स्वप्नील जयकर तसेच विजय साळवी, सुनील गिरे उपस्थित होते। 15 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात 3 मित्रांची वेगळीच व मजेदार गोष्ट आहे। घाबरट, धांद्रट व पळकुटे असे हे 3 मित्र तेंडुलकर नावाच्या चित्रपट निर्मात्याची सुपारी घेतात व एका रात्री तिघेही तेंडुलकरचा पत्ता कायमचा कट करण्याचा कट रचतात। रात्रभर रंगलेली ही जन्म आणि मृत्यूची रंगलेली वन डे मॅच म्हणजेच तेंडुलकर आउट। तसेच या चित्रपटात सई तामनकर हिने वेल्वेट मनीषाची वेगळीच व हटके भूमिका केली आहे। तसेच या चित्रपटात सयाजी शिंदे यांनीही अतिशय उत्कृष्ट अशी भूमिका सादर केली आहे। पण मला असं वाटतं की कलाकार आम्ही एक ऍक्टर काम करताना, खास करून ऍक्टर अभिनेते यांच्या बाबतीत म्हणतो की दरवेळेला वेगवेगळे सिनेमे वेगवेगळे रोल करत असतो, कॅरेक्टर आम्ही प्ले करत असतो, त्या अगोदर आमच्या दिग्दर्शकांनी आमच्या लेखकांनी आम्हाला कथा आणि तुला काय करायचं आहे या फिल्म मध्ये, कुठलं कॅरेक्टर तू करणार आहेस, तर ते कॅरेक्टर करताना तो कॅरेक्टर नेमकं ते कसं आहे, म्हणजे मी काही फार अभ्यास करत नाही, ते काय जमत नाही मला की त्याचं वय काय आणि मग तो त्या वयाचा असेल तर तो कसा वाकेल कसा बोलेल मला माहित नाही, दिग्दर्शक सांगतो तसं काम करायचं। फक्त एवढंच वाटतं की सरेंडर व्हावं, दिग्दर्शकांनी जे सांगितलं जे कॅरेक्टर वाचलंय आपण त्या कॅरेक्टरला सरेंडर होऊया असा एक विचार होता। आता नेमकं सरेंडर होऊया म्हणजे काय करूया हे मला सांगता येणार नाही, ते जमतं तसं मी करतो आणि दिग्दर्शक सांगेल तसं करतो। त्यामुळे मला असं की प्रत्येक कलाकारात दिग्दर्शकाचा कलाकार असेल, तुम्ही तुमच्या दिग्दर्शकाचं ऐकलं तर तुम्ही चांगलं काम करू शकता। मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर महिला सैनिक प्रीती बोळेचा गोळी लागून मृत्यू। मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर तैनात अमरावतीच्या CISF केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलची महिला सैनिक प्रीती बोळेचा गोळी लागून मृत्यू झाला। ही घटना सकाळी 10:25 वाजता मणिपूरची राजधानी इम्फाल येथे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी घडली। प्रीती बोळे ही CISF मध्ये 1.5 वर्षापूर्वीच रुजू झाली होती। अमरावतीच्या गोपालनगर परिसरातील कैलासनगर येथील मूळ रहिवाशी प्रीती बोळेचे स्थानांतरण June 2013 दिल्लीच्या नोएडा येथून मणिपूरला करण्यात आले होते। मणिपूरचे मुख्यमंत्री ओक्रम ओबाबी सिंग यांच्या इम्फाल स्थित निवासस्थानासमोर ती कर्तव्यावर होती। बुधवारी सकाळी 10:25 च्या सुमारास प्रीतीला 9 mm ची गोळी गळ्याला भेदून गेली। ही गोळी प्रीतीच्या गळ्याच्या आरपार निघाली। या अपघातात ती गंभीर जखमी झाली। त्यानंतर तिला इम्फालच्या JNIMS रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले।
परंतु अतिरक्तस्रावामुळे तिचा मृत्यू झाला. प्रीतीचा मृतदेह रात्री 10:30 वाजण्याच्या दरम्यान नागपूर व तेथून शासकीय वाहनाने प्रीतीचे पार्थिव अमरावतीच्या कैलासनगरातील निवासस्थानात आणला. पार्थिवावर शासकीय इतमामात स्थानिक हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आला. ज्या दिवशी प्रीतीचा गोळी लागून मृत्यू झाला त्याच दिवशी प्रीतीने आपल्या घरी वडिलांना फोन केला आणि काली माता देवीला 5 हार चढवण्याचा आग्रही धरला आणि घरच्या हालचाली विचारल्या. प्रीतीचे वडील दिलीप बोळे प्रीतीला गोळी कशी लागली हे मात्र अजूनही एक रहस्याचं आहे. प्रीतीची हत्या की आत्महत्या याबाबत अशी शंका व्यक्त केली जात आहे. किन बाबा म्हणे तुम्ही कुठे आहे? म्हणलं मी माताच्या मंदिरात आहे. तर म्हणे बाबा हार किती दिले? म्हणे 5 हार दिले का? म्हणे म्हणलं हो. तर म्हणे हो म्हणे 5 हार देत जा म्हणे तिथं. म्हणजे रोज आम्ही 5 हार दिले तिथं सा. त्याच्यानंतर मग ते तुम्ही काय म्हणजे मॅच विचारलं दिलं नाश्ता पाणी झाला का? तर आला चहा पाणी. तर हो म्हणे बाबा बाकी सर्व ठीक आहे. म्हणे आणलं म्हणलं सर्व ठीक आहे. म्हणलं मी आजी आज त्याच्या घरी चाललो म्हणलं मानले. तर मग म्हणे मानून माशाले जा कारण माझा मोठा भाऊ तुला भाऊ बिमार आहे त्याची भेट घेऊन आणजा म्हणे आजीले. म्हणे लय दिवस झाले म्हणे बिमार आहे म्हणे ते. तर आपण आम्ही दोघं बापले गेलतो त्याच दिवशी तिला सांगितलं की तू आजीला आणून पाठवून देतो म्हणे बाबा संग मायापुरीले सांगे. कल्याण तहसीलदार कार्यालय अंतर्गत असलेल्या सेतू कार्यालयात सावळा गोंधळ सुरू आहे. नागरिकांना ओबीसी जातीचे व इतर दाखले त्वरित व सोयीस्कररित्या मिळण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात सेतू कार्यालय सुरू करण्यात आले. परंतु वास्तविक पाहता संपूर्ण महाराष्ट्रातील सेतू कार्यालयात सावळा गोंधळ चालू आहे. कल्याण तहसीलदार कार्यालय अंतर्गत असलेल्या सेतू कार्यालयात नागरिकांना व विद्यार्थ्यांना वाईट अनुभव येत आहे. नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी त्यांना हवे असलेल्या दाखल्याचे अर्ज आवश्यक कागदपत्रांसह भरून दिल्यानंतरही त्यांचे अर्ज जमा करून घेण्यास तेथील कर्मचारी टाळाटाळ करत आहेत. तसेच अर्ज जमा केल्यानंतर अर्जाची व त्याच्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर महिन्यानंतर नागरिक आपले आवश्यक दाखले घेण्यास गेल्यानंतर त्यांना त्यांचे दाखले न देता उडवा उडवीची उत्तरे देण्यात येत आहेत व तशा तक्रारी तालुक्यातील नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी संतोष केने यांच्याकडे केल्या असता त्यांनी सेतू कार्यालयाची पाहणी केली असता असे निदर्शनास आले की कल्याण तहसीलदार अंतर्गत असलेल्या कार्यालयात कर्मचारी वेळेवर हजर नसतात. तसेच 6-6 महिन्यापासून दाखले तयार असून सुद्धा सदर दाखल्यांचे नागरिकांना व विद्यार्थ्यांना वितरण वेळेवर होत नाही. त्यामुळे गरीब व गरजू विद्यार्थ्यांनी त्यांना मिळणाऱ्या शैक्षणिक व शासकीय लाभापासून वंचित राहावे लागते व त्यामुळे त्यांना मोठा भुर्दंड मोजावा लागत आहे. ही गंभीर बाब आहे. नागरिक व विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या सेतू कार्यालयातील कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर शासन व्हावे. महाराष्ट्रातील सेतू कार्यालयात पारदर्शकता आणण्याचे आदेश द्यावेत ही नम्र विनंती महाराष्ट्र राज्य सामाजिक न्याय व इतर मागासवर्गीयांचे कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य शिवाजीराव मोग यांच्याकडे संतोष केने यांनी केली. त्याची पाहणी केली असताना असं निदर्शनात आलं की ढीकभर असे दाखले पडलेले ओबीसीचे आणि इतर दाखले, पण ते दाखले घेणारी जी व्यक्ती आली त्यांना वारंवार चक्रा मारायला लावतात. कशाशी मारतात हे आपल्या सगळ्या जनतेला माहितीच आहे. त्यांना दाखले का देण्यात येऊ नये? आणि 6-6 महिने जर दाखले राहत असतील तर सेतूमध्ये एक खिडकी योजना कशासाठी केलेली आहे? आज आपल्या इथे राहणाऱ्या कर्मचाऱ्यांनी जर जनतेची अशी हिटाणी करत असतील आणि त्यांना शासकीय मिळणाऱ्या अनुदानापासून वंचित ठेवत असतील, सवलतींपासून वंचित ठेवत असतील, त्यांची कठोर कारवाई व्हावी म्हणून मी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे. आणि असंच कल्याणचा अनुभव घेता महाराष्ट्राच्या प्रत्येक सेतूमध्ये मोगे साहेबांनी लक्ष द्यावं. माननीय मोगे साहेबांना मी विनंती केलेली आहे आणि त्यांना पत्र दिलेलं आहे, निवेदन दिलेलं आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की कल्याणचा अनुभव पाहता आपण सर्व महाराष्ट्रातल्या सेतू कार्यालयावर तातडीने चौकशी करून त्यांच्या सगळ्या अधिकाऱ्यांची पडताळणी करून जनतेला तातडीने दाखले मिळावे अशी मी विनंती केली. आपल्या सूचना व समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचे दूरध्वनी क्रमांक, ईमेल ऍड्रेस. आमचे दूरध्वनी क्रमांक 9819886358, 9820104851. आमचे ईमेल आय डी आहेत जी अविरत
grandmastermusic71@gmail.com grandmastermusic71@gmail.com आम्ही दररोज रात्री 9:30 घेऊन येणार आहोत नवीन नवीन घडामोडी, तर पाहायला विसरू नका www.zavirat.com मधील झी अविरत न्यूज. धन्यवाद.